भीमराव दादा माडिक यांना अभिवादन करतो। वेळेअभावी सर्वांची नाव घेत नाही। आज या प्रचार समारंभाच्या अध्यक्षपदी बसलेले आदरणीय संसदरत्न खासदार धनंजय माडिक साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, माझ्या समोरील सर्व ज्येष्ठ सभासद, सर्व थोर आणि माझ्या पाठीमागे कायम उभा राहणारे माझे युवक बंधूंनो, गेले काही महिने मी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एक मोठा असा दौरा मी घेत आहे। 70-80% सभासदांची माझी भेट झालेली आहे। घरोघरी जाऊन त्यांच्या बांधावर जाऊन मी त्यांची भेट घेण्याची प्रयत्न करतोय। त्यांच्या काय अडीअडचणी आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। 70-80% झाले, सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे 13 तारखेच्या आधी। सर्वजण एवढंच म्हणतात की खासदार साहेबांनी कारखान्याचं नेतृत्व अगदी भीमाच्या काट्यासारखं चालवलेलं आहे। खासदार साहेबांचं नेतृत्व आवडलेलं आहे, त्यांचा स्वभावाचे ते कौतुक करतात, कारखान्याच्या एक्सपान्शनचं कौतुक करतात, त्यांना जाणीव आहे। आपण एक्सपान्शन केल्यानंतर काही वर्ष आपल्याला अडचणी आलेल्या आहेत, पण शेवटला ते 2011 अगोदरची परिस्थिती आवर्जून सांगतात। युवकांना कदाचित माहीत नसेल, जे वयस्कर लोक आहेत ते सांगतात 2011 आधी अशी परिस्थिती होती। ह्या हायवेच्या भागामध्ये तर खास करून जास्त अशी परिस्थिती होती, फिरायला परवानगी नव्हती, झेंडे लावू शकत नव्हतो, दबावाचं राजकारण, दृष्ट अशा पद्धतीचं राजकारण या मोहोळ भागामध्ये 3 तालुक्यामध्ये केलं जायचं। आणि साहेबांचा स्वभावाचा अभाव होता त्यावेळी असं म्हणतात। साहेबांचा स्वभाव, साहेबांचं नेतृत्व, साहेबांची काम करण्याची पद्धत ही सर्वांना आवडली आणि 2011 आपण कारखान्यावर सत्ता मिळवली आणि 10 वर्षाचं कार्य आपण सर्वांनी बघितलेलं आहे। आपण कारखान्याचं एक्सपान्शन केलं, 2017 दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली, पर्यावरण निर्मित काही अडचणी आल्या। बंधूंनो, आपल्या सर्वांना माहिती आहे 2019 लोकसभेमध्ये जेव्हा आपल्याला अपयश आलं, त्यानंतर भरपूर अशा मानवनिर्मित अडचणींना आपल्याला सामोरे जायला लागलं। मी फार जवळून बघितलंय, साहेबांनी जो त्रास या कारखान्यासाठी घेतला मी फार जवळून बघितलंय, माझ्या मनामध्ये ती खंत आहे। कारखान्यावर मोठ्या प्रमाणात केसेस टाकण्याचा प्रयत्न केला गेला, कारखाना बंद कसा पडावा हे प्रयत्न वारंवार चालू होते, पण आपला नेता खमक्या आहे, कधीही तुम्हाला निराश होऊन देणार नाही। मागच्या 2 वर्षात आपण उत्कृष्ट असं गाळप कारखान्यावर करून दाखवलेलं आहे। इथून पुढेही आपण चोख पद्धतीने कारखान्याचं कारभार आपण चालू ठेवणार आहे। त्या बाबतीत आपण कुणीही मनामध्ये खंत ठेवू नका। मया साहेबांनी आता विचारलं की डिस्टिलरीला आपण कधी सुरुवात करतोय, माळा रानावर येऊन 3 तालुक्याच्या मधी कैलासवासी भीमराव दादांनी येऊन भीमा सहकारी साखर कारखाना उभा केला, 3 तालुक्यामध्ये हरित क्रांती निर्माण केली। मला तुमच्या माध्यमातून साहेबांना एक विनंती करायची की भीमराव दादांनी पहिली चिमणी उभा केली, दादा साहेबांनी दुसरी चिमणी उभा केली, आणि तुमच्या माध्यमातून मला साहेबांना एवढीच विनंती करायची की तिसरा डिस्टिलरी प्रकल्प ही ज्याची जबाबदारी साहेबांनी मला द्यावी, एवढीच मला सर्वांच्या माध्यमातून साहेबांना विनंती करायची। इथं जेवढे काही युवक उपस्थित आहेत त्यांचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे, त्यांचं पाठबळ मनामध्ये घेऊन मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, पुढचं वाक्य एवढंच बोलतो। 13 तारखेला कुस्ती आहे, 13 तारखेला आपलं मैदान आहे, तालीम आजपासून चालू आहे, झोपायचं नाही आहे, झोपायचं अजिबात नाही आहे, विजय आपलाच होणार आहे ही या गर्दीवरनं दिसून येते।
प्रचंड त्रासातून आपण आता एका सुवर्ण काळामध्ये जात आहोत. प्रचंड प्रयास साहेबांनी या कारखान्यासाठी केलेला आहे. मला तुम्हाला सर्वांनी एवढीच विनंती करायची की साहेबांचा हा साहेबांनी जेवढा त्रास या कारखान्यासाठी घेतलाय, ते कष्ट जे त्यांनी या कारखान्यासाठी घेतले, ते कृपा करून आपण वाया जाऊन देऊ नका एवढीच मी विनंती आज या व्यासपीठावरून तुम्हाला सर्वांना करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व वयस्कर वयोवृद्ध या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.